गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन केमिकल रिएक्शन्स एंड केमिकल इक्वेशन्स हा एक छोटासा चॅप्टर स्टडी करणार आहोत. याच्या पाठीमाग बेसिक जर बघितला तर ॲटम्स, इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स हे तिन्ही पार्ट जे आहेत ते आपण एट्थला थोडासा पार्ट, नाईन्थला थोडासा पार्ट स्टडी केला आहे. आणि आता त्याच्याशीच रिलेटेड ॲप्लिकेशनमध्ये केमिकल रिएक्शन्स आणि केमिकल इक्वेशन्स हा एक छोटासा पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. आता तो स्टडी करताना सुरुवातीला मी थोडंसं रिव्हिजन टाईप, ॲटम्स, इलेमेंट अँड कंपाऊंड ह्या तिघांच्याही डेफिनेशन आता पहिल्यांदा आपण स्टडी करूयात. त्याच्यामध्ये आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला ॲटमची डिस्कवरी झाली तेव्हा ॲटमची जी काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये बरेचसे सायंटिस्ट इन्वॉल्व होते. बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या ह्याच्यानुसार काय असतील त्या डेफिनेशन दिल्या. आणि त्याच्यातून डाल्टन्स नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्या डाल्टन्स यांनी काय केलं तर एक स्पेशल अशी डेफिनेशन बनवली जी डायरेक्टली ॲटमसाठी असेल. आता त्याच्यामध्ये द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल टायनी युनिट पार्टिकल आर कॉल्ड ॲज ॲटम. अगदी सिम्पल डेफिनेशन दिलेली आहे त्यांनी. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल युनिट पार्टिकल. मग आता जर असं असेल तर आता ह्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे, तर स्मॉलेस्ट म्हणजे काय वळलं तर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. इनडिव्हिजिबल म्हणजे काय तर ज्याचं डिव्हिजन करता येत नाही, म्हणजे ज्याचं विभाजन करता येत नाही असा. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे अवर्णनीय, ज्याचं वर्णन करता येत नाही असा. टायनी म्हणजे असा भरीव गोळा असल्यासारखं स्ट्रक्चर आहे त्याला काय बोलतो आपण ॲटम. ती चारही शब्दांचे मराठीमधले अर्थ मी सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा डेफिनेशन काय आहे बघा. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल टायनी युनिट पार्टिकल आर कॉल्ड ॲज ॲटम. बरोबर. आता हा ॲटमची ज्यावेळेला डेफिनेशन एक्सप्लेन केली त्याला ॲटम हा झाला स्मॉलेस्ट पार्टिकल. मग आता ॲटममधला लार्जेस्ट पार्टिकल म्हणजे काय असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट तयार झाली, त्याला काय नेम ठेवलं त्यांनी इलेमेंट्स. आता इलेमेंट म्हणजे ॲक्च्युली काय काय आहे तर नॅचरली ऑकरिंग प्युअर सबस्टन्स आर कॉल्ड ॲज इलेमेंट. इलेमेंटची पण डेफिनेशन तशी सिम्पल आहे, नॅचरली ऑकरिंग प्युअर सबस्टन्स आर कॉल्ड ॲज इलेमेंट्स. ज्यावेळेला ॲटमची डिस्कवरी झाली, इलेमेंट्स जे डिस्कवर्ड झाले त्याच्यामध्ये आता बघितला तर टोटल आत्ता जर बघितला तर आपल्या बुकमध्ये जे आहे ते 118 म्हणजे 118 इलेमेंट्स आता आपण स्टडी केलेले आहेत किंवा स्टडीसाठी आहेत. जे काय बाकीचे इलेमेंट्स आहेत आत्ता सध्याच्या ज्या डिस्कवरी आहेत त्या थोडंसं साईड बाय साईड येत जातील. त्याच्यामध्ये बरेचसे अजून इलेमेंट्स नवीन नवीन आपण डिस्कवर केलेले आहेत. आता हा जो 118 नंबर जो आहे ना, हा ॲक्च्युली याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आलेली आहे. मग आता ह्या सगळ्या इलेमेंट्सकडं काय काय प्रॉपर्टी आहे, त्या सगळं जे काय आहे ते आपल्याला आता पुढं स्टडी करायचं आहे. तर ज्यावेळेला आपण हे इलेमेंट स्टडी करायला चालू केले तर त्यांच्यामध्ये एक केमिकल कॉम्बिनेशन आलं आणि त्या केमिकल कॉम्बिनेशन थ्रू मिळणारा जो काही पार्ट आहे त्याला एक स्पेशल नोमेन त्याच्यावर ठेवलं, त्याला काय बोलले तर कंपाऊंड्स. आता कंपाऊंड म्हणजे ॲक्च्युली काय बघा, द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ प्युअर इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज कंपाऊंड्स. द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ प्युअर इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज कंपाऊंड्स. परत एकदा डेफिनेशन तिन्ही सांगते मी बघा. ॲटम द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल टायनी युनिट पार्टिकल कॉल्ड ॲज ॲटम. दुसरा पॉइंट सांगितला इलेमेंट्स, नॅचरली ऑकरिंग प्युअर सबस्टन्स आर कॉल्ड ॲज इलेमेंट्स. द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ प्युअर इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज कंपाऊंड्स. आता हे तिन्ही पॉईंट जे आहे तिन्ही पॉईंट हे बेसिक आहेत पळालो. ऑलरेडी आपण एट्थमध्ये थोडासा पार्ट स्टडी केला आहे, नाईन्थमध्ये थोडासा स्टडी केला आहे आणि आता टेन्थमध्ये काय बघायचं आहे तर पुढचा एक छोटासा पॉईंट आहे केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शन जे आहेत ते ॲक्च्युली काय असतं त्याच्यापूर्वी एक छोटासाच पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे, तो पॉईंट सांगते म्हणजे तुम्हाला हे केमिकल कॉम्बिनेशन का गरजेचं आहे हे लक्षात येईल. तर याच्यामध्ये जे काही इलेमेंट्स आहेत ना ते पाहू, ते इलेमेंट प्रत्येक इलेमेंटकडे काही इंडिव्हिज्युअल इलेमेंट जर घेतला तर आता प्रत्येकाची एक स्पेशल कपॅसिटी असते. त्या कपॅसिटीमध्ये ईच इलेमेंट हॅव्हिंग स्टॅबिलिटी, त्यांना काय हवं असतं म्हणालो तर स्टॅबिलिटी हवी असते. आता ती स्टॅबिलिटी म्हणजे काय नेमकं आहे तर आता आपण जर बघितलं तर समजा आपलं एखादं एक्झाम्पल, आपलं स्वतःचं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. आता फॉर एक्झाम्पल समजा की मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते, जर एखादं बुक काहीतरी आपण घेतला त्याच्यामध्ये एखादा कन्सेप्ट असेल
तो कन्सेप्ट आपल्याला जोपर्यंत क्लियर होत नाही तोपर्यंत आपण स्टेबल नसतो. तो कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी आपण बाकीचे बरेचसे रेफरन्स मटेरियल स्टडी करतो. रेफरन्स मटेरियलमधून इन्फॉर्मेशन मिळाली की मग आपल्याला हा हा आता बरोबर आहे, आता ठीक आहे, आता आपल्याला हे कन्सेप्ट समजले म्हणजे आता आपल्याला स्टॅबिलिटी आली ना. तसं मिळालो प्रत्येक इलेमेंट जो आहे ना त्याला स्टॅबिलिटी गरजेची होती. आणि त्या स्टॅबिलिटीसाठी ते काय करायचे तर एक म्हणजे दे ॲक्वायर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीसाठी काहीतरी प्रोसेस करणं गरजेचं आहे ना. जर स्टॅबिलिटीसाठी ते काय करत होते, एक म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन शेअर करायचे, दुसरा इलेक्ट्रॉन गेन करायचे, आणि तिसरं जे आहे ते इलेक्ट्रॉन काय करायचं, लॉस करायचं. म्हणजेच त्याला काय म्हणू शकताय, डोनेट असंही म्हणू शकता. जर प्रत्येक इलेमेंटला स्टॅबिलिटी हवी असेल तर ते तीन प्रोसेसेस करायचे. एक म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करायचे, नसेल तर इलेक्ट्रॉन गेन करायचे म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायचे, नसेल तर इलेक्ट्रॉन लॉस करायचं. म्हणजे ह्या तिन्ही प्रोसेस थ्रू दे ॲक्वायर स्टॅबिलिटी अँड कम्प्लीट देअर ऑक्टेट. काय कम्प्लीट करणार, एक तर एक ड्युप्लेट कम्प्लीट करणार, नसेल तर ऑक्टेट कम्प्लीट करणार. आता ड्युप्लेट म्हणजे काय, तर लास्ट शेल हॅव्हिंग टू इलेक्ट्रॉन्स, आणि ऑक्टेट मीन्स काय, लास्ट सेल हॅव्हिंग एट इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट सेल. आता हे जे टू इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ड्युप्लेट जे आहे ते कोणाकोणासाठी आहे, सगळ्याच इलेमेंटला ड्युप्लेट असतं का, तर नाही आहे. तर ड्युप्लेटमध्ये पाहून फक्त दोनच इलेमेंट येतात, हायड्रोजन अँड हेलियम. रिमेनिंग इलेमेंट्स कम्प्लीटेड देअर ऑक्टेट बाय युझिंग इलेक्ट्रॉन गेनिंग प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉन लॉस या इलेक्ट्रॉन शेअर. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीतली बघून एक कुठली तरी प्रोसेस कम्प्लीट करायची आणि ड्युप्लेट नाहीतर ऑक्टेट कम्प्लीट करायचं. जेव्हा ड्युप्लेट किंवा ऑक्टेट कम्प्लीट होईल त्याच वेळेला तो इलेमेंट काय होतो, स्टेबल होतो. जर असं असेल तर स्टॅबिलिटीसाठी त्यांनाही स्पेशल प्रोसेस करावीच लागते. मग आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ॲक्च्युली कशी करणार, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता पुढचा पॉईंट जो आहे तो काय सांगितला आपण, केमिकल रिॲक्शन्स. आता आपल्याला ते काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये केमिकल ट्रीटमेंट करायला पाहिजेत. मग आता ही केमिकल ट्रीटमेंट कशी करतात, तर त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा काही करूया, केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन बघूया. आता डेफिनेशनमध्ये काय काय असणार आहे बघा, द प्रोसेस इन विच टू ऑर मोर इलेमेंट्स combines chemically and form new substance having new chemical and physical properties are called as chemical reaction. आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला 2 मिनिटांपूर्वी, तर आपल्याला जी काय स्टॅबिलिटी आहे ती प्रत्येक इलेमेंटला हवी आहे. आणि आता स्टॅबिलिटीसाठी ते काय काय करणार, तर एकतर एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार, नाहीतर इलेक्ट्रॉन लॉस करणार. ही प्रोसेस झाली की दे कम्प्लीटेड देअर ड्युप्लेट या कम्प्लीटेड देअर ऑक्टेट अँड हॅव अ स्टेबल फॉर्मेशन. आता ड्युप्लेट कम्प्लीट झालं, ऑक्टेट कम्प्लीट झालं की काय मिळणार, स्टेबल फॉर्मेशन मिळणार. जर आता असं असेल तर त्याच्यासाठी एक स्पेशल अशी प्रोसेस करावी लागणार, त्या प्रोसेसला काय बोलतो आपण, केमिकल रिॲक्शन्स. आता त्या प्रोसेसची डेफिनेशन जे आहे ती डेफिनेशन काय काय येणार बघा, द प्रोसेस, कारण आता आपल्याला काय पाहिजे, स्टॅबिलिटी हवी आहे, म्हणजे आपण आता काहीतरी एक प्रोसेस करणार ना. द प्रोसेस इन विच टू ऑर मोर इलेमेंट्स कंबाईन्स केमिकली काय करायचे ते कंबाईन्स करायचे. एक्झाम्पल सांगितलं की मी तुमच्या लक्षात येईल तुम्हाला, टू ऑर मोर इलेमेंट्स कंबाईन्स केमिकली अँड फॉर्म न्यू सबस्टन्स हॅव्हिंग न्यू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन्स. आता ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत ह्या कशा थ्रू कम्प्लीट होणार, तर आपल्याकडं काय पाहिजे म्हणून सांगितलं आहे, एक म्हणजे केमिकल रिॲक्शन जर कम्प्लीट करायचे असेल ना, तर आपल्याकडं नवीन एखादे इलेमेंट्स पाहिजे जे केमिकली कम्बाईन्स करणार. फॉर एक्झाम्पल समजा की माझ्याकडे कार्बन आहे प्लस त्याच्यामध्ये मी ऑक्सिजन टाकला, इट फॉर्म कार्बन डायऑक्साईड. आता त्यांचे जे काय असते ते नेम टाकते आपण, कार्बन इन द फॉर्म ऑफ सॉलिड स्टेट आहे, ऑक्सिजन मेंबर आहे आपल्याकडे इन द फॉर्म ऑफ गॅसियस स्टेट. दीज टू मेंबर्स कंबाइन्स केमिकली अँड फॉर्म कार्बन डायऑक्साइड.
आता आपण सांगितलेले डेफिनेशन करेक्ट आहे का बघू आता काय म्हटलं होतं आपण द प्रोसेस इन व्हिच टू ऑर मोर एलिमेंट्स कंबाइन्स केमिकली आता हे दोन एलिमेंट्स आहेत एक आहे कार्बन इन द फॉर्म ऑफ सॉलिड स्टेट दुसरा आहे ऑक्सिजन दीज टू एलिमेंट्स कंबाइन्स केमिकली अँड इट फॉर्म कार्बन डायऑक्साइड इन द फॉर्म ऑफ गॅस आता ही जी रिएक्शन आहे रिएक्शनमध्ये प्रत्येकाच्या प्रॉपर्टी बघूया आता कार्बनच्या प्रॉपर्टी ह्या स्पेशल प्रॉपर्टी असणार आहेत आपण 8th to 9th थोडाफार स्टडी केला आहे ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी बघितला तर ह्या डिफरंट आहेत आता सध्या जर बघितला तर आता कोरोना व्हायरसमुळे ऑक्सिजनची डिफिशियन्सी आहे बळालो तर ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल पुन्हा दीज टू इलेमेंट हॅविंग डिफरंट केमिकल प्रॉपर्टी दीज टू इलेमेंट्स केमिकली कंबाइन्स अँड फॉर्म कार्बन डायऑक्साइड दीज कार्बन डायऑक्साइड हॅविंग डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज यांच्या प्रॉपर्टी आणि यांच्या प्रॉपर्टी ह्या टोटली काय असतात डिफरंट असतात आता कार्बन डायऑक्साइडचं सांगायचं झालं तर दीज कार्बन डायऑक्साइड यूज द ग्रीन प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस प्रोसेस बाय दीज फोटोसिंथेसिस प्रोसेस द प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज या कार्बोहायड्रेट अँड दीज कार्बोहायड्रेट स्टोर्ड इन दिस प्लांट इन द फॉर्म ऑफ स्टार्च स्टार्चच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करतील पण त्याच्या पाठीमागे आपल्याला ग्लुकोज बनवलं पाहिजे ते ग्लुकोज बनवायचं असेल तर कार्बन डायऑक्साईड हे रॉ मटेरियल आहे म्हणजे ह्यांच्या प्रॉपर्टीने यांच्या प्रॉपर्टी डिफरंट आहे म्हणजे हा पार्ट म्हणून तुम्ही फूड फॉर्मेशनसाठी यूज करू शकताय कार्बन डायऑक्साईड ऑल्सो यूज्ड ॲज अ फायर एक्स्टिंग्विशर तो फायर जे आहे फायर एक्स्टिंग्विशर म्हणून पण यूज केला जातो आणि इकडे जर पाठिंबा बघितला तर ते युजेस त्याचे नाही आहेत म्हणजे यांच्याकडे प्रॉपर्टी डिफरंट असतील मिळालेल्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय असणार आहेत डिफरंट असणार आहेत आता हे इक्वेशन बघितल्यानंतर लक्षात आलं असेल हे काय केमिकल रिॲक्शन्स म्हणजे कुठल्याही कंपाऊंडला जर फॉर्मेशन करायचं असेल किंवा कुठल्याही इलेमेंटला जर स्टॅबिलिटी हवी असेल तर ते इलेमेंट काय करणार केमिकल रिॲक्शन्स रिप्रेझेंट करणार मग आता ह्या ज्या केमिकल रिॲक्शन्स आहेत याच्यामध्ये दोन टाईपचे चेंजेस होतात बघून एक म्हणजे यांच्याकडे काही जणांच्याकडे केमिकल चेंज होतो काही जणांच्याकडं फिजिकल चेंज होतो आता केमिकल चेंज म्हणजे काय फिजिकल चेंज म्हणजे काय हे आपल्याला आधी स्टडी करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा हे केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या डिटेलमध्ये समजतील आता तो पार्ट जो आहे तो ॲक्च्युली काय आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू आता फक्त आज फक्त आपल्याला ही डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन महत्त्वाची डेफिनेशन जी आहे ती परफेक्ट करा आणि पाठीमागे मी 3 points दिलेले आहेत ॲटम्स इलेमेंट आणि कंपाऊंड ह्या तिघांच्याही डेफिनेशन ज्या आहेत त्या परफेक्ट करा उद्या आपण काय बघूया फिजिकल अँड केमिकल चेंज म्हणजेच केमिकल रिॲक्शनचे दोन टाईप्स बघणार आहोत फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज आणि मग त्याच्यानंतर मी अशी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देईन की ती फिजिकल चेंजिंगसाठी आहेत का केमिकल चेंजिंगसाठी आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे त्याच्यावरून आपण काय करणार रिॲक्शनचे टाईप्स बनवणार फिजिकल रिॲक्शन्स आणि केमिकल रिॲक्शन्स कळलं म्हणजे आपल्याला आता उद्याच्या तासाला काय बघूया फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज समजलं